उधर एसटी महामंडल कर्मचारियों की मांगे ना पूरी होने पर कर्मचारियों की हड़ताल अब भी जारी है। वहीं रामटेक डेपो में भी चौथे दिन कर्मचारियों की हड़ताल जारी रही। एसटी महामंडल कर्मचारियों की मांगे न पूरी होने पर हड़ताल अब भी जारी है। रामटेक डेपो में आंदोलन का चौथा दिन है, जिस कारण यात्रियों को परेशानी हो रही है। भाई दूज के उपलक्ष्य में कई लोग अपने गांव जाना चाह रहे हैं, लेकिन बसेस बंद होने से यात्रियों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। वहीं रिश्तेदार के घर आए हुए लोगों को अपने घर लौटना है, लेकिन बस ही बंद होने से वो भी अपने घर नहीं जा पा रहे। ऐसे में एसटी कर्मचारियों का आंदोलन दिन ब दिन बढ़ता ही जा रहा है। विधायक गोपीचंद पलाड़कर और महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संगठन के अजय कुमार गुजर ने राज्यव्यापी एसटी राज्य सरकार में शामिल करने के लिए की गई हड़ताल में शामिल होने का ज्ञापन एसटी कर्मचारी ने विभाग नियंत्रक रापर नागपुर विभाग, विधायक आशीष जायसवाल, सांसद कृपाल तुमाने, तहसीलदार बालासाहेब मस्के, पुलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर और रामटेक आगार प्रमुख भोगे को दिया। प्रथम तो मी पूर्ण महाराष्ट्र जनतेची माफी मागतो, कारण की आज या आमच्या लढ्यामुळे आज जे जनसामान्याचे हाल होत आहे, म्हणजे भाऊ आणि बहिणीचा मिलन नाही होत आहे, तर याच्याबद्दल आम्ही माफी मागतो सर्व आमच्या महामंडळातील कर्मचाऱ्यांतर्फे। पण मागणार कहा की जेव्हा आमचं पोटच नाही भागत तर तेव्हा आम्ही काय करणार। आज मला 8 वर्ष माझी सर्व्हिस होऊन माझ्या हातामध्ये 18,000 पूर्ण वेतन मिळते। 18,000 मध्ये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किराया 4,000 जातो, तर राहते काय, काहीच नाही राहत। कटून फिटून हातामध्ये 12,000 रुपये वेतन येते, पी एफ वगैरे कटून। तर याच्यामध्ये असे होतो ना हाल अशा आमच्या कर्मचाऱ्याचे होत आहे, त्याच्यामुळे आम्हाला ना इला जास्तो आम्हाला हे आमच्या हक्काच्या मागणीसाठी आम्हाला येन या दिवाळीच्या वेळेस आम्हाला संप करण्याचं काम पडलेलं आहे। आणि आमची फक्त एकच मागणी आहे ती म्हणजे आम्हाला शासनात विलीनीकरण घ्या, कारण की आम्ही शासन जेव्हा भी कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला द्या पैसे पेमेंट करायसाठी, हर वेळ जी अशी मागणी असते की नाही वेळेवर पेमेंट नाही होत। जे आज आमच्या या आर्थिक योजनेतून आज आमच्या 36 बांधवांनी या जीवनाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेली आहे, तर याच्यामुळे एक जो आक्रोश निर्माण झालेला आहे कर्मचाऱ्यांमध्ये, जोपर्यंत आमची ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचा जो संप आहे तो मागे घेणार नाही।